प्रत्येक पत्नी ने आनंदामध्ये पतीची साथ द्यावी, पण दुःखात सुद्धा आपल्या पतीची साथ सोडू नये माई बाबा। ती खरी धर्माला धरून पत्नी, ती खरी धर्म पत्नी। 50,000 पगार असला त्याला कोणती भी बायको नवऱ्याला बदामाचा आणि गावरान तुपाचा काजू बदामाचा शिरा करून खाऊ घाले, पण नवऱ्याच्या खिशात रुपये नसताना सुद्धा त्याची किंमत तेवढी शाबूत ठेवते। जगाच्या पाठीवरती ती फक्त धर्मपत्नी, फक्त धर्मपत्नी माई बाबा। माई बाप लग्न करेपर्यंत एकदा कन्यादान झालं, एकदा नवऱ्याच्या पदरात बायको पद बांधून दिली, त्याच्या रुमाला लगाट मारली जाते ना। आयुष्यभर कितीही माहेरचं माहेरची श्रीमंती असेल, माहेरच्या श्रीमंतीवर कधी उड्या मारू नका ग माझ्या भगिनींनी। नवरा कितीही गरीब असेल, पण बापाच्या दारात त्या नवऱ्याचा चार चौघात कधी अपमान करू नका माई बाबा। आपला स्वाभिमान येतो, विनंती असेल। जी पत्नी पतीच्या वाईट काळामध्ये त्याची साथ सोडत नाही, तीच तर धर्मपत्नी म्हटली सर। आपल्या शास्त्राने तीच धर्मपत्नी म्हटली। 14 वर्षाच्या वनवास गवताची शेज करून उशाला दगड घेऊन झोपत होती। ऊन गारा वारा यांचा सगळा पावसाचा सामना करून मला एक खरं खरं सांगा, सीता मातेच्या तुलनेत आपल्याला 1% तरी वनवास आहे का? 1% तरी सासूरवास आहे का? नवऱ्याने 2 चापटा मारल्या तर बायको 498 विती त्याच्यावर आता 498। मुलगी शकली, मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी शिकत असताना नको त्या गोष्टी शिकली, मुलगी बिघडली। विनंती असेल माझी, आज तुम्हाला काय वाटलं? पूर्वी स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं, अगं स्वातंत्र्य नव्हतं, नोकरी ती करत नव्हती, पण नवरा पगार घेऊन आला का? तिजोरीची मालकीन ती होती। बरोबर बोलते ना मी? बरोबर बोलते ना? महिन्याचा पगार तिच्या हातामध्ये होता। पूर्वी स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं, आज स्वातंत्र्याच्या नावाखाली नको त्या गोष्टी होतात। विनंती माझी, आज सगळ्याचा अधिकारी तिच्यावर, फक्त एकट्या नवऱ्याचा अधिकार नाही जगायला। पुरी नोकरी करू लागल्या, हा बॉस म्हणतो ही फाईल रेडी झाली पाहिजे, तो बॉस म्हणतो ती फाईल रेडी झाली पाहिजे, सगळ्या जगाचा दबदबा, सगळ्याचा अधिकारी तिच्यावरती, फक्त एकट्या नवऱ्याचाच अधिकार राहिला नाही। चुकीच्या गोष्टी। वैद्य ही जानकी माता, स्त्रीचं जीवन किती मर्यादित असावं माई बाप। जानकीचं चरित्र पहा। जानकी मातेने सुमंतजीला नमस्कार केला, राघव आपल्याला लवकरात लवकर काही काही माझं आमंत्रण आहे, राजांना सुद्धा आपल्याशी काहीतरी बोलायचंय। कशासाठी बोलवले माहिती नाही मला। सुमंतजीच्या डोळ्यात पाणी होतं आणि राघवला घेऊन ज्यावेळी सुमंतजी त्या कोप भवनात प्रवेश करतात, राघवने नमस्कार केला, आईला नमस्कार केला, पित्याला नमस्कार केला आणि दोन्ही हात जोडून जगाचा मालक आपल्या आईला बोलतोय, माँ मला कशासाठी बोलवलं तू माँ? माँ आणि बाबांची अशी कशी अशी का अवस्था झाली माँ? भरत शत्रुघ्न राम लखन यांसारखे कर्तबगार 4 पुत्र असताना माझ्या पित्याची अवस्था व्हावी? कोण बोललंय माझ्या पित्याला सांग ना माँ? माझ्या पित्याला जो बोलत असेल त्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही जर काही बोलत असेल, आमच्याकडून काही चुकत असेल माँ, आम्हाला त्या ठिकाणी समजून सांगा, आणि आमची चूक जर समजून सांगण्यासारखी नसेल तर आम्हालाही तुम्ही शिक्षा द्या ना माँ। का अशी अवस्था झाली पित्याची? राघव मी तुझ्या बाबांना 2 वर मागितले राघव। हो मागितले माँ, मग त्यात एवढं काय झालं? राघव पण वय वर ऐकशील का? मी वर काय मागितली? एका वराने मी भरताला राजगादी। माँ मग तर तू माझ्या मनासारखं केलंस माँ, माझा राघव माझा भरत गादीवरती बसणार, माझ्या मनासारखं केलंस तू माँ। माझा भरत गादीवर बसला काय आणि मी गादीवर बसला काय? भरत आणि मी तर एकच आहोत ना माँ, तुझं आम्हा दोघांवरती प्रेम सारखंच आहे ना माँ। मग तर तू माझ्या मनासारखं केलंस माँ, मग तर तू माझ्यावरती उपकार केलेस माँ। ऐक राघव, दुसरा वर मी तुझ्या पित्यांना मागितला, दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षाचा वनवास मागितला, मग तर तू माझ्यावरती उपकार केलेस माँ। भरत लहान आहे ना, अयोध्येचं राज्य सुद्धा लहान आहे, म्हणून लहान भरताला लहान अयोध्येचं राज्य, आणि राम मोठा आहे ना माँ,
म्हणून रा मोठ्या रामाला मोठ वनवासाचं राज्य. अरे वनवास नाही रे माझ्या दादानो, वनवासाचं राज्य. जिन वनवास दिला तिला माझी आई म्हणण्याची पद्धत या रघुकुलाची. आजही त्रेता युगापासून या रघुकुलाची कथा जिवंत आहे. याचं कारण फक्त एक आहे, ही सत्य आणि समर्पणाची कथा आहे. जिन वनवास दिला तिला माझी माय म्हणण्याची पद्धत या रघुकुलाची. सारखे तुझे वडील रात्रीपासून राम 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 म्हणणारे, त्यात एवढं काय वाईट झालं मा. माझ्या भरताला अयोध्येचं राज्य आणि मला वनवासाचं राज्य. मी राजा झालो असताना मा मला फक्त लोक राजा म्हटले असते. आता माझा भरत राजा होतोय ना, मला फक्त राजा नाही तर राजाचा मोठा भाऊ म्हणते. एवढा मोठा मने मोठेपणा मला प्राप्त होणार आहे. राघव कौसल्य मातेचा आणि राजांचा निरोप घेतात. कैकेयी मातेचा आणि दशरथ महाराजांचा निरोप घेतात. आणि आता राघवजी कौसल्य मातेच्या सदनात येतात. माझी कौसल्य माता फार आनंदी. मला राघवचा राजवैभवी पोशाख काढून ठेवावा लागेल. राघवसाठी कोणता मुकुट त्या ठिकाणी राघवला घालायचा आहे तो मुकुटही मला पसंत करायचा आहे. राघवचं मंगल स्नान पहिलं मला घालावं लागेल का? मी राजाची आई होणार आहे ना, मी राजाची आई. इथूनच माझ्या लेकाची हत्तीवरती बसून मिरवणूक निघणार आहे. ज्यावेळी कौसल्यामा हे सगळे स्वप्न रंगवते, रामप्रभू कौसल्य मातेच्या सदनी येतात. कौसल्य मातेलाच नमस्कार करतात. राघव अरे अजून तू आवरलं नाहीस का? राघव अरे वेळ होती, मुहूर्त निघून जाईल. राजे मला बोलतील की राणी देवी तुम्हाला कळत नाही का, वेळ होऊन चालली राज्याभिषेकाची. राघव मला पहिलं मंगल स्नान तुला घालायचंय. माझा लेख राजा होणार आहे. मी उद्यापासून राजाची आई होणार आहे, राजमाता. राघव फार वेळ झाला रे राघव, तू स्नान केलं नाहीस अजून, तू तुझा आवरलं नाहीस अजून. ज्यावेळी कौसल्या माता रामप्रभूशी बोलण्याचा प्रयत्न करते त्यावेळी मात्र रामप्रभू शब्दाची कंजूशी करतात.